नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। फडणवीसांचा अजित पवार गटाला कडक इशारा। सत्तेत मित्रपक्ष असलेला भाजप आणि अजित पवार गट आमने सामने। नवाब मलिकांवरून राजकारण तापलं। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेऊन त्यांना सत्तेत बसवणं योग्य ठरणार नाही। एवढंच नाही तर अजित पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेण्या अगोदर आम्हाला विचारात घ्यायला हवं होतं, असं म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या संदर्भात बोलत असताना फडणवीस म्हणाले, माजी मंत्री आणि विधानसभेचे सदस्य नवाब मलिक आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले। खरं तर विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे, त्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, या अगोदरच मी स्पष्ट करतो। मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करण्यात आले आहे ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं स्पष्टपणे मत आहे। एवढंच नाही तर सत्ता येते जाते मात्र देश महत्वाचा आहे। सध्या नवाब मलिक केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळवल्यानं ते तुरुंगाच्या बाहेर आले आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही तर त्यांचा आम्ही स्वागत करू, परंतु सध्या त्यांच्यावरती आरोप आहे, त्यामुळे त्यांना पक्षात घेणं आणि महायुतीमध्ये घेणं पूर्णपणे चुकीचं आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे आम्हाला मान्यच आहे, मात्र महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागतो, असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिकांना आपल्या पक्षात घेऊ नका अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहे। दरम्यान नवाब मलिक यांना देशद्रोहांशी संबंधित असलेल्या आरोपाखाली अटक झाली, तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या महाविकास आघाडीशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाहीत, आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी आम्हाला आशा आहे, असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांना सुनावलं आहे। मात्र नवाब मलिक यांना सरकारमध्ये घेण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजित पवार गटातील हा वाद आणखीनच टोकाला जाणार असून या संदर्भात अजित पवार गट नेमका काय बोलतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा।